70 वर्षाहून अधिक काळ शेतकरी कष्टकरी जनतेच्या प्रश्नाचा आवाज उठवणारे प्राध्यापक एन डी पाटील यांचं वयाच्या 93 वर्षी निधन झालंय. त्यांच्या निधनाची बातमी कळताच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एन डी पाटील यांच्या पार्थिवाचं कोल्हापूर येथील ॲपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये जाऊन अंत्यदर्शन घेतलंय आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांचं पार्थिव कोल्हापूर येथील शाहू कॉलेजमध्ये मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कसबा बावडा येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.